साधारणतः स्पीकर सर कशें आसा की एम्प्लॉयमेंटाचें बाबतींत सांगपा जाल्यार की जी इंडस्ट्री 80% आमच्या गोंयकारांक एम्प्लॉयमेंट दिता ताका आमी सगळे प्रकारचे बेनिफीट दितात. आयज सबंद गोंय आमी पळयलें जायत जाल्यार म्हाका दिसता की कॅज्यू इंडस्ट्रीन जे लोक आसात तेच केवळ म्हाका दिसता की हातूंत आमच्या गोंयकारांक जॉब दितात. आमी ताज्या दुसरे प्रश्ना कडेन येता की इंडस्ट्रियल प्रमोशन एरिया जे आसा हे आमी कित्याक डिक्लेर करचे पडटा, कारण लँड कन्वर्शन हो मोठो प्रॉब्लेम आसा. लोकांक आमी आयज आमचें सरकार जें आसा हे ग्रामीण भागांत वचो पळयता आनी ग्रामीण भागांत लोकांक गेले जायत जाल्यार काही खुबशा लोकांक जॉब मेळटले. आनी म्हणून जर आमी टीसीपी कडेन गेले जायत कदाचीत ताका वेळ लागू शकता. म्हणून आमी अशें इनोव्हेशन प्रमोशन बोर्डान ठरयिल्लें आसा की इंडस्ट्रियल प्रमोशन एरिया डिक्लेर करपाची आनी तांगेलें तें काम जें आसा तें बेगींतले बेगीन करून दिवपाचें. बिकॉज हांवूय तेंच म्हणटा, वॉट ही इज सेईंग, आय एम गोईंग विथ द सेम स्टेटमेंट. इनवेस्टमेंट प्रमोशन एरिया तुम्ही एक्ट ऑलरेडी केलो अंडर ऑनरेबल सीएम, इट इज नोटिफाईड इन द सेम हाऊस लास्ट इयर. Why is it still stopping for proposals which are granted approvals? Why are the proposals still going to CCZMA? Bakiche, tumi as a government, sagalyani okay kele. Why is bureaucracy creating problems for you? TCP ajun tumka sanad dina, TCP ani kite dina, ani kon finance ani clearance dina. Haja khatir je proposal ulle, maka ista act jo notify zala, honorable minister has to overlook it. With the help of honorable CM, with the chairperson of the board, and start giving this. Now, a single window will be a closed window. I'll have what you don't know. Speaker, sir, Mananya Amdarak Sadasya Ghaiyasa, Emako Samzu Shakta. Berozgari, Galopa Katir, Rozgar Nirman Karpakatir, Amka Sagankus Ghaiya Sungai. And it Tamulets, Hiji investment promotion policy asat. ही फॉर्म्युलेट झाली ह्या सरकारच्या काळात. त्याच्या नंतर ज्यो गोष्टी माननीय मंत्र्यांनी सांगले ते हा रिपीट करना. एखादरी नवीन गोष्ट करतकीर काही त्रुटी उरले असत जाल्यार त्यो रेक्टिफाय करपाची आमची जबाबदारी. ताणे 46 प्रोजेक्ट आम्ही इन प्रिन्सिपल क्लिअर केले म्हटले. पण हा त्याच्या पुढे आणि ऍड करता, वी आर परस्यूइंग द मॅटर. सिंगल विंडो असल्यामुळे आमकां कळटा आनी प्रत्येक प्रोसिजर, प्रत्येक प्रोजेक्ट जो सँक्शन केला तो खंयच्या स्टेजीक आसा. म्हाका सांगपाक म्हणजे कोणी प्रश्न विचारतलो 46 तुम्ही प्रोजेक्ट केले, इतलो इन्वेस्टमेंट, 8,800 लोकांक नोकऱ्यो म्हणटात, कितलो कोणाक नोकऱ्यो मेळ्यो, हे गोष्टी ओव्हरनायट जायना स्पीकर सर. ह्या 46 33 प्रोजेक्ट हे दे आर इन मोशन. स्पीकर सर, सोपयता मरे हांव सोपयता मरे. घाई तुका असूची गरज ना. ज्या लोकांनी पॉलिसी केल्या त्या लोकांक असूक जाय. सरकारान हो निर्णय घेतला. सरकारान हांव आणि तू ना, सरकारान गोयची असा पॉलिसी, गोयची पॉलिसी. हय हय. आणि जे लोक सरकार चलयतात त्यांच्या ती जबाबदारी असता. जे अधून मधून केन्ना तेको दितात आणि केन्ना फाटी घेतलो म्हणतात त्यांच्यावर वडली जबाबदारी असते. गोष्टींग सदांच टेको दिवचो पडटा. वाईट गोष्टींग नाही, यू टर्न मारता दिवचो ना. त्यांना एखाद्या विषयाचेर यू टर्न मारपाचे बंद करा, हा सपोर्ट दिता. तांकां उत्तर देऊ नी. काल पुरो झालो. विचारता प्रश्न एक स्पीकर साहेब पावता खंय ऑनरेबल सीएम रेश बाब सकल रोहन. तांकां उत्तर देऊ नी. स्पीकर क्वेश्चन काल फायनान्शियल स्पीकर साहेब देश पर्सनल. वी आर एज लेजिस्लेटर्स कम हियर टू टेक इश्यूज ऑफ द स्टेट. उत्तर देऊ नी. उत्तर देता नी तुम्ही सकल बसत. आम्ही हांगा येता. वी आर कमिंग टू द असेंब्ली टू टेक अप इश्यूज ऑफ द स्टेट. हांव तुका बयस म्हणना. हांव तुका सभाघरांत भितर यो म्हणटा, कारण तूं भायर आशिल्लो. सिरियस क्वेश्चनाची म्हजे दुर्दैव स्पीकर, गोंयकारांचे दुर्दैव की हे सिरियस क्वेश्चन इज मेड अ जोक. उत्तर दिवं नी तांकां. स्पीकर सर, माननीय सदस्य उलयता आसतना मंत्री जाप दी, म्हाका दिसलें हांवें हस्तक्षेप करचो म्हणून. हांव फक्त उबो रावलो, हांवें जाप काडूना. ताचे वाक्य सोपल्यानंतर हांवें सुरू केला. पूण हांगा काही जाणांक दुसऱ्या दिसा प्रसिद्धी घेवपाच्या मोहापोटी मदींच उठतात. अरे सीएम उत्तर दिता न्ही, बाकीच्या सदस्यांनी उठपाची गरज कितें? तर उत्तर नाका, ती फाल्यांक प्रसिद्धी जाय.
ताच्या खातीर ह्यो गोष्टी जेन्ना चलतात तेन्ना बरे विशय पिड्ड्यार जातात. स्पीकर सर, स्पीकर सर, ही योजना आमची आसा. आमी निवडणुकी वेळारूय आमी हे आश्वासन दिल्ले. आमी त्याच्या फुडें वतान. वी वील सी दॅट जी योजना आमचो संकल्प आसा त्या संकल्पासून जास्तीत जास्त रोजगार निर्माण जातले. भितर ज्यो कितें त्रुटी आसात त्रुटी सगळ्यो काडलेल्यो ना. जशे त्रुटी येतात त्यो त्रुटी आमी ओवरकम करत वतात. सर, दीस ओनली स्पीक्स ऑफ वॉल्युम्स ऑफ इनएफिशियंसी ऑफ द गव्हर्नमेंट. इन्वेस्टमेंट प्रोमोशन जी एरिया मार्क केल्ली आसा तातूंत सगळे एक्ट आर सीज्ड आउट. यू डोंट नीड एनी मोर परमिशन्स. दे हॅव बीन गिवन द पॉवर्स टू एक्ट फॉर वॉट एव्हर द पॉलिसी. विजय सरदेसाय, स्पीकर सर, थर्ड सप्लिमेंटरी उरला. कितले सप्लिमेंटरी विचारल्या तेच उलयता. हांव खंय उलयता सरदेसाय? म्हाका स्पीकर सर गोंयकारांक जे 8,000 थर्ड क्वेश्चन तुम्ही म्हाका गोंयकारांक 8,863 जॉब जे आसा ते इंडस्ट्रीन कितल्या लोकांक तयार केल्या और 8,863 जे जॉब येतले ताच्या खातीर इंडस्ट्री कितें काम करता सो दॅट वी गेट दीस जॉब्स फॉर आवर गोवन्स. भायल्यांक भितर हाडप आणि भितरल्यांक भितरूच दवरप गोंयां. हाज्या खातीर आज पर्यंत सरकारान कितें केलां? 8,000 आणि ह्या इंडस्ट्री 8,863 जॉबांक तुम्ही जी सर्वे केल्या कितले गोंयकार हातून पडटा भितर सर्वे केल्या? सभापती महाशय, गोयन इंडस्ट्री ही एक रातीयान तयार जावना. इंडस्ट्री खूप वर्ष झाल्यांक गोयन चालू आसा. आमचे मदीं आदले मुख्यमंत्री आसात, आदले इंडस्ट्री मिनिस्टर आसात. प्रश्न सदांच हो प्रश्न विधानसभेन आसता की गोंयकार कितले, गोंय भायले कितले, कितले लोकांक भायले हाडून घातल्यात. आमी घालूना स्पीकर सर. तेव्हा तेणी ती काळजी घेऊक जाय आशिल्ली. हे मेकनिझम अजून पर्यंत कोणाकडेन ना आणि म्हणून ताज्या प्रश्नाचे उत्तर आम्ही दिलं स्पीकर सर की येत्या काळा भितर जी प्रपोजलां इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड क्लियर करतलो त्या हितून भितर म्हजे नेतृत्वा सकयल एक कमिटी काडले कडेन आसा. आमी कमिटी त्या त्या इंडस्ट्री भितर वतले आणि आम्ही पळयतले की जास्तीत जास्त गोयकार असतात त्यांना एम्प्लॉयमेंट मिळपाक जाय म्हणून. हे आमचे कर्तव्य जाऊन असा. एक एक मिनिट म्हाका उलो नी. आमचे कर्तव्य असा की आम्ही थंय वतले आणि आम्ही पळयतले की जे आम्ही त्यांना क्लिअरन्स दिला त्यांना बंधन घालतले आम्ही की आमच्या गोयकारांक भूमिपुत्रांक हे घेऊक जाय म्हणून. आज पर्यंत झाले ना स्पीकर सर? घालतले स्पीकर सर. विजय कमिटी काढली नी तू उत्तर दिले. हा स्पीकर सर, आम्ही प्रपोजल्स क्लियर करता असतानाच दोन निकष आम्ही लायल्यात. नंबर एक, ती एनवायरमेंट फ्रेंडली असूक जाय. आणि नंबर टू, जॉब क्रिएशन जे असा ते मिनिमम 80% गोयकारांक घेऊक जमूक जाय. आणि ह्या दोन निकषाचेरूच आम्ही अप्रुवल दितात. ज्यो पहिली एक्झिस्टिंग इंडस्ट्रीज असतात आणि एक्सपान्शनाक मागतात त्यांच्याकडे आता जी माननीय मंत्र्यांनी सांगली कमिटी केल्या त्यांच्याच नेतृत्वा सकल ती कमिटी वचून आदले सिच्युएशन स्टाफाचे किती असा मोठ्या प्रमाणात हांगा भरती झाल्या. इंडस्ट्रीज आयल्यो पण इंडस्ट्री बरोबर मोठ्या प्रमाणात ना हांगा करणारे काम करणारे लोक ना म्हणून भायल्यान आयल्यात. ही जी जुनी चूक झाली असा ती परत जाऊची न्हय ही आम्ही काळजी घेतली हांगा. स्पीकर सर, आता मंत्र्यान सांगला ते भशेन एक कमिटी केल्या चेक करपाक की ज्यांका अप्रुवल दिला ते गोयकारांक जॉबाक लायतात ओ ना. आता हे इन्वेस्टमेंट प्रमोशन एक्ट नोटिफाय झाला. एक एक मिनिट सांगता तू चुकीचेर वता. सांगता हाणें म्हणलं तशें की तो वतलो आणि चेक करतलो गोयकारांक जॉब मेळटा ना ते. आम्ही ज्यांका परमिशन दिला ते ह्या निकषाचेरूच दिला. तो वतलो जे जेणी एक्सपान्शन मागला त्यांचे पहिलीचे सिच्युएशन किती असा हे पळोवपाक आणि तो वचचो ना. इट इज अ मीडिया. ओके, नो प्रॉब्लम. हिज लिडरशिप. ना ना, हांव तुमकां आतां एक केस दिता, एक केस सांगता. तुमचे एक्टा प्रमाणे तुम्ही मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल कंपनीक 2 FAR करपाक परमिशन दिल्ले आहा फॉर नॉलेज बेस्ड इंडस्ट्रीज. नॉलेज बेस्ड म्हणल्यार R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट फार्मास्युटिकल फर्म्स आहा तांकां तुम्ही 2 FAR करपाक परमिशन दिला. आता थोडे असे असतात थंय की हू आर जस्ट फॉर्म्युलेशन युनिट्स. फॉर एक्झाम्पल हांव एक नाव घेता सिप्ला. सिप्लाचो टर्न ओव्हर आहा 3,000 कोटी.
आज सिप्ला सिप्लान एक कॉन्ट्रॅक्टर आहा जो 10,000 लोकांक काम लायता आणि तातून एकूय गोंयकार ना. आणि हे जे लोक आहात ते चडांत चड जे स्टाफ काम करतात ते म्हणजे मतदारसंघात येऊन राहतात भाड्याक. आता हे गोंयकार गोंयकार भुरगे ते पोस्ट मिळवूक शकतात तांकां ग्रॅज्युएट्स ते तांकां दिनात. इतलेच नाही, हा फुडें वचून सांगता तांचो खंय एक एचआर मॅनेजर आहा तो कुडाळचो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे पैसे पासून कुडाळ वचून म्हणटा. विजय बाब म्हणजे एकूच प्रश्न आता की प्रश्न विचारत ना तुम्हाला खबर आशिल्ले सगळे एनवायरमेंट हाऊस कमिटी घाला मरे इन्व्हेस्टिगेट करूया त्यांच्यो. तुम्ही त्यांना डबल एफआयआर दिला एज पर एन ऍक्ट. विजय बाब यू हॅव मॉडिफाईड एन ऍक्ट अँड गिव्हन यू हॅव ट्रान्सेंडेड द टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग ऍक्ट. टाऊन अँड कंट्री तुझो प्रश्न किती? माझा प्रश्न असा आहे की असे ज्यांना स्पेसिफिक इन्स्टन्स हा तुमच्या दोळ्या पुढे हाडून देता तुम्ही स्पेसिफिक इन्स्टन्स सांग, तुझा प्रश्न विचार आणि बस आणि कायच नका. स्पीकर सर आम्ही दुसऱ्या प्रश्नाकडे वचूया. आबूज जावपाची गरज ना. 10,000 भायले लोकांक जॉब मेळटा. तू ताजेर मागीर उलय न्ही. 10,000 गोंयकारांक जॉब मेळपाचे तुम्ही त्यांना दिले कित्याक ऍडव्हान्टेज? मल्टीनॅशनल मल्टीनॅशनल कंपनी फार्मास्युटिकल कंपनीचा फायदा केला किती? प्रश्न विचारीस ना. हाऊस कमिटी अपॉइंट कर तू राहता जर ना ना ऐक ऐक सिप्ला कंपनी माझ्या कारकिर्दीन सुरू जाऊ ना. म्हणजे आता आम्ही जे परत वतले त्यांच्याकडे त्यांना पळया किती झालं ते. आता ऑलरेडी 2 एफआयआर दिली तुम्ही नका. एज पर द ऍक्ट यू हॅव गिव्हन देम एफआयआर. आय एम सेइंग व्हाय डू यू गिव्ह देम साहेब एज पर द ऍक्ट दॅट इज नोटिफाईड यू हॅव गिव्हन देम द ऍडव्हान्टेज आणि मागीर तुम्ही वतले मागीर किती करतले तुम्ही वचून बंद उडतलो फॅक्टरी. व्हेरिफिकेशन ऍड्रेस करून उलय मला ऍड्रेस करून उलय उलोपाचे असतं त्यांना. ते एम्प्लॉयमेंट जे किती असा जाऊन लेबर कशी घेतात ते लेबर मिनिस्ट्रीन केन्ना थरी वळून पळोवपाक जाय. लेबर कमिशनर आहात का? सर काल लेबर मिनिस्ट्रीन उत्तर दिलं आमच्याकडे कायद्यान काय ना म्हणून पळोवपाक उत्तर दिलं. आमचे आमगेल काम किती? आमचे काम इंडस्ट्री काम गोयचे लोक काम किती? भायले लोक निवडून दिनात. हे जे तुमचे उत्तर झाल्या बरोबर आम्ही फुडल्या प्रश्नाकडे वतले. थोडक्यात उत्तर देयात मागे प्रश्नाचे उत्तर देत आम्ही थंय वचपाचे असतात. पण वता सभागृहाच्या नजरेक आणि एक गजल हाडून देऊ सोदता की गेल्या 14-15 वर्सां एमएसएमई ईएम पार्ट 1 624 दिल्ले असतात. 199.6 कोटीचो तिथून व्यवहार झाला म्हणजे इन्व्हेस्टमेंट झाला असा आणि 6,839 एम्प्लॉयमेंटातल्या तयार जातले. एचपीसीसी लार्ज जे असा ते 308.44 करोडचे तिथल्या 418 एम्प्लॉयमेंट तयार जातले. आणि काल आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 9 प्रोजेक्टचे 3,752 कोटी आणि 8,863 एकूण 16,020 एम्प्लॉयमेंट तयार जाऊचे असा. आणि पण एमएसएमई पार्ट 2 जो आम्ही दिला 86 प्रोजेक्टांक तातून 114.82 करोडचे इन्व्हेस्टमेंट असा आणि 2,186 लोकांक ऑलरेडी एम्प्लॉयमेंट आमच्या कारकिर्दीक लागलेला असा. फुडला प्रश्न श्री राजन नाईक. पुरो चर्चा खूप झाली. हय म्हाका खबर असा पण नका आता ताजेर.